आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहराच्या वतीने आदरणीय संजय लागू यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या जामनेर तालुक्याचे आमदार माननीय गिरीशभाऊ महाजन या कोरोना महामारीच्या काळामध्ये दिसेनासे झालेले आहेत. खऱ्या अर्थानं आज जामनेर तालुक्याला आमदाराची आवश्यकता आहे. आपण बघतो आज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कोणी ऑक्सिजनची अडचण आहे, कोणी रेमडेसिवीरची अडचण आहे, कोणी बेड मिळत नाही. असं सर्व असताना आज या महाराष्ट्रामध्ये आमदार असतील, मंत्री असतील, सर्व खासदार असतील, हे आपापल्या परीने आपल्या आपल्या तालुक्याच्या जनतेसाठी अहोरात्र झडत असताना या ठिकाणी आपण बघतो आहोत. प्रत्येक आमदार, प्रत्येक मंत्री, प्रत्येक खासदार आपलं स्वतः जीवाचं रान करून जनतेसाठी खूप पुढे प्रयत्नशील आहे, जनतेला धीर देत आहेत. परंतु आपल्या जामनेर तालुक्याचे आमदार या ठिकाणी दिसेनासे झालेले आहेत. मित्र असं म्हणेल, जामनेर तालुक्यात गिरीश भाऊंना दाखवा आणि 10 लाख रुपये बक्षीस मिळवा अशी परिस्थिती या ठिकाणी आज झालेली आहे. आपण जर बघितलं आपल्या पारनेरचे आमदार निलेश लंगे साहेब हे पहिल्यांदा निवडून आले. आदरणीय रोहित पवार असतील, छगन भुजबळ साहेब असतील, अनेक आमदार मंत्री नवीन या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये कोविडचं हॉस्पिटल उभं करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु गिरीश भाऊ या जामनेर तालुक्यामध्ये दिसेनासे झालेले आहेत. जनतेसाठी कुठल्याही प्रकारची त्यांना कर्तव्य दिसून येत नाही असा या आमदारांना या आंदोलनाच्या निमित्ताने आता भाऊ पुष्कळ झालं. जनता भयभीत झालेली आहे, जनता अतिशय अडचणीत सापडलेली आहे. खऱ्या अर्थानं जनतेला धीर देण्याचं काम भाऊ तुमचं आहे. परंतु तुम्ही या कोरोना महाकाळामध्ये तुम्ही पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी निवडणूक प्रचार करतायत. तुम्हाला जनतेपेक्षा तुम्हाला तुमचा पक्ष महत्त्वाचा आहे, म्हणून तुम्हाला जागृत करण्यासाठी आता तरी तुम्ही तालुक्यात या आणि या जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध व्हा अशी विनवणी या ठिकाणी या निमित्तानं आम्ही करतो आहोत. भाऊ, या जामनेर तालुका जनतेला तुम्हाला डोक्यावर घेतलं. 25-30 वर्षापासून ही जनता तुम्हाला निवडून देते, परंतु हा जो काळ चाललेला आहे हा अतिशय अडचणीचा काळ आहे. असा काळ जनतेवरती कधी निर्माण झालेला नव्हता, असा काळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे कोरोनामुळे. म्हणून तुम्ही तुमच्या कर्तव्यातून कमी होत आहे, तुम्ही फळ काढताय असं या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून ही जामनेर तालुक्याची जनता तुम्हाला या निमित्ताने नक्की जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्तानं मला सांगायचं आहे.